विरोधी संघाचा जर विचार केला तर वाडेकर कमी लेखून चालणार नाही. यापूर्वीच्या दोन सामन्यात 50-50+ धावसंख्या उभारली आहे. म्हणजे एवढ्या लो स्कोरिंग मैदानात जास्त धावा होत नाही या ग्राउंडवर, तरी सुद्धा 50+ मारण्याची क्षमता ज्या संघामध्ये आहे, तो संघ काही करू शकतो. नाणेफेकी जिंकली, प्रथम फलंदाजी निवडली, आमंत्रित केले नवापाडा संघाला क्षेत्ररक्षण करण्यासाठी. चला नवापाडा संघ क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं, तसेच वाडेकर संघाला विनंती असेल सलामीची जोडी पाठवायची. आचल 11 वाडेकर संघ फलंदाजी करण्यासाठी सज्ज. तिसऱ्या फेरीतील पहिला सामना, शेवटचा सामना, सेमी फायनल, तो मोठ्या संघांमध्ये नवापाडा विपक्ष वाडेघर. सलामीची जोडी गणेश आणि विजय. सलामीचा गोलंदाज पिवनचा षटक घेऊन येतो सतीश. मागच्या सामन्याचा सामनावीर सतीश, गोलंदाजी मार्कवर तो पहिल्या सामन्यापासून सातत्याने पहिलं षटक घेऊन येतोय. चांगली कामगिरी, एक इकॉनॉमिकल गोलंदाजी, निश्चित विकेट जरी भेटले नसतील तरी चांगली इकॉनॉमिकल गोलंदाजी करतो पहिल्या सामन्यापासून तो सतीश. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, पहिला चेंडू सेमीफायनलचा, शॉर्ट पिच चेंडू आहे, चेंडू भिरकावून दिलाय, क्षेत्ररक्षक जज करतोय, त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू थांबला, आउटफील्ड थोडीशी स्लो आहे. यशरक्षक राजा थ्रो येत नाहीये, यशरक्षक स्वतः धावतोय चेंडूकडे, गॅदर करायला थोडस वेळ लागतो आणि तोपर्यंत दोन धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. धावंत्या श्रीगणेशच्या दोन धावांनी ओपन होते, एक चेंडू दोन धावा बिनगडी बाद चांगली अशी सुरुवात वाडेकर संघाच्या बाजूने. पुन्हा एकदा दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज सतीश, राईट नंबर ऑफ द विकेट. टप्प्यात चेंडू स्टेप आउट झाले, क्षेत्ररक्षक आहे मात्र थ्रो थोडासा चुकीचा येतोय. थ्रो फेकण्यात कोणतीही घाई करत नाहीये, त्यामुळे कोणताही धोका फलंदाजाला नाहीये तिथे, आणि एक धाव सहजरित्या पूर्ण करतात. आता मात्र प्रथमच फलंदाजी मार्कवर विजय पाटील, मागच्या सामन्याचा सामनावीर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सतीश, राईट नंबर विकेट. तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. खोलवाटापत्ता चेंडू फक्त दिशा देतात, हलक्या हाताने खेळून काढलाय, दोन क्षेत्ररक्षकांना चकमा देऊन चेंडू मागे जातोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आउटफील्ड थोडीशी स्लो आहे, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. आता चितेच्या चपलाईने तीन धावा पूर्ण करतोय विजय पाटील, साथी फलंदाज गणेशच्या सोबत.
तपाईँले तिन धावा धाउन काढल्यात, धाव संख्या धावफल कर्ज पुस्ती सहा, तीन चेंडू सहा धावा, चांगली अशी सुरुवात वाडेकर संघाच्या बाजूने। पुन्हा एकदा सतीश राईट अमोर द विकेट, आता मात्र स्ट्राइक एंड वर फलंदाज गणेश, नो फुल टॉस चेंडू स्टेप आउट झाले, समोर खेळतात स्ट्रेट टू द बॉलर, लॉन्ग रन वरून क्षेत्ररक्षक येईल, चेंडू उचल फेक करेल, तर फक्त एक धाव, चांगले क्षेत्ररक्षण दिले सर, पहिल्या सामन्यापासून जर विचार केला तर चांगलं क्षेत्ररक्षण होतोय आउटफील्डला। पुष्कर गोलंदाजी असो फलंदाजी असो क्षेत्ररक्षण असो, पुष्कर सुद्धा एक चांगला अष्टपैलू खिलाडी आपल्या संघासाठी, नवापाड्या संघासाठी। तर पाचवा चेंडू घेऊन येईल सतीश विजय, स्विच आणि हिट, अतिशय सुरेख फटका, चेंडू बराच वेळ आवे, क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय, आउटफील्ड थोडीशी स्लो आहे, वन बाउन्स टू बाउन्स चेंडू उचलला जातोय, चेंडू फेक करतील, तर दोन धावा पूर्ण करतात, दोन धावेच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे नऊ। विजय पाटील त्याचा विचार केला तर सातत्याने रिव्हर्स हिट प्रयत्न करत असतात, कारण गॅपच तेवढी मोठी आहे, सर्कलची ओव्हर आहे, जर स्विच इट कनेक्ट होत असतील तर एक चांगला गॅप शोधू शकतो विजय पाटील, तोच प्रयत्न करत असताना पुन्हा एकदा सतीश शेवटचा चेंडू आपल्या पहिल्या षटकातील, कुठल्या स्पॉटवरून चेंडू थोडासा उचली गेला, थोडासा बाहेर निघतोय, एज लागून चेंडू जातो शॉर्ट टर्म रिजन मध्ये, ग्राउंड रेस्ट्रिक्शन असल्या कारणाने भिंतीला लागून चेंडू रिटर्न येतोय, तोपर्यंत फक्त एक धाव, एका धावाच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे दहा। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दहा धावा, थोडस मागर षटक, मोठा फटका एकही मारू दिला नाहीये, मात्र सिंगल डबल रोखू शकला नाही, तीन तीन धावा जर चांगल्या धावून घेतल्या तर रनिंग बेटवीन द विकेट चांगली होते वाडेकर संघाच्या बाजूने, आणि दहा धावा तब्बल कुठतो येतो पहिल्या षटकात। वाडेकर संघाचा जर विचार केला तर पहिल्या सामन्यापासून एक वैशिष्ट्य राहिले की विकेट जास्त टाकत नाही, जसं पार्टनरशिपवर जास्त लक्ष देतात, मोठे फटके सुद्धा जास्त खेळायला जात नाही, जर गरज असेल तेव्हाच बॅट उचलतात, अतिशय चांगली प्लॅनिंग विजय पाटीलच्या मार्फत आम्हाला पाहायला मिळते। आता मात्र पिटूचं षटक घेऊन येतील पुष्कर, मागच्या सामन्यात अप्रतिम कामगिरी राहिली पुष्करची, तीच कामगिरी या सामन्यात सुद्धा करावी लागेल पुष्करला, कारण सेमी फायनलचा सामना आहे, महत्व दोन्ही संघांना माहित आहे किती महत्वाचा हा सामना आहे, कॅप्टन कॅप्टन कृष्णा, पुन्हा एकदा आपला भरोशाचा गोलंदाज पुष्कर याच्या हाती चेंडू सोपवला, पिटूचा चेंडू, काहीतरी कानमंत्र दिलाय षटकाच्या अगोदर कृष्णाने, पुष्कर पहिला चेंडू, तुझे पाडे स्टेप आउट झाले, डान्सिंग ऑन द ट्रॅक आणि ट्रिपल उद्ध्वस्त होत आहेत त्या, बिग मॅन बॅक टू द पवेलियन विजय पाडील, पहिल्या चेंडूवर कानमंत्र जसा दिला होता कृष्णाने त्याच विश्वासावर खरा उतरून पुष्करने पहिल्या चेंडूत मोठा धक्का वाडेकर संघाला दिलाय, विजय पाटील बाद होतो या सहा धावांवर, चार चेंडून सामोरे गेले फक्त सहा धावा केल्या, आता मात्र नवीन फलंदाज जातोय मैदानात विजय भोईर, तो बघा जसं पुष्करचं सांगितलं होतं, पुष्करचं वैशिष्ट्य जसं म्हणजे तारीफ केली होती पुष्करची, तसंच पुष्कर कामगिरी सुद्धा करतोय, पहिल्या चेंडूवर मोठा धक्का वाडेकर संघाला देतोय, पुन्हा एकदा पुष्कर गोलंदाजी मार्कवर, नवीन आलेला फलंदाज विजय भोईर पहिल्या चेंडूला सामोरं जाईल, पुष्कर टू विजय, फक्त तीन खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत, निश्चित विचार करून चेंडू फेकावा लागतो गोलंदाजाला, ज्यावेळी त्यावेळी चांगली कामगिरी पुष्करची, राईट अमोर द विकेट, कोलवटापर्यंत चेंडू, एज लागते इशरक्षकडे जातोय, इशरक्षक थोडीशी चूक करतोय, मात्र कोणताही रनचा होत नाही, निश्चित इजा झाली आहे राजा यांना, राजा जाधव मागच्या सामन्यात ज्यांच्या बॅटमध्ये कडकड षटकार पाहिला, कमिटमेंट पहा आपल्या संघासाठी, पाहायला एवढं लागलेलं इजा झालेली असतानाही इशरक्षकाच्या भूमिकेत कामगिरी चोख पर्य करत आहेत, नंतर पुष्कर राईटमोर दिवे शॉर्ट चेंडू,
मतलब बाहर ना आवाज द्यायचा नाहीये, आम्हाला आयोजक सूचना करतो. धावसंख्या धावपळकर जाऊन पोचली 11. हवंतर धावसंख्येत भर. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू, अतिशय सुंदर चेंडू, वेगवान चेंडू होता. चेंडू विजयला काय समजला नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता होती. धावसंख्या धावपळकर स्थिरावली ती 11. तर मात्र चांगली कामगिरी करतो आपला दुसऱ्या षटकात पुष्कर. पुष्कर मॅडम वरती विकेट, खोलवाटापर्यंत चेंडू, आता मात्र भिरकावून दिलाय चेंडू आवे त्या क्षेत्ररक्षक जज करतोय आणि चुकी होणार नाही. बबलू होते तिथे, अतिशय चांगला झेल, सोपा झेल होता, कोणत्या प्रकारची चुकीची अपेक्षाही नव्हती बबलू यांच्याकडनं. एक लीडिंग प्लेअर आहेत आपल्या संघाचे. आता मात्र विजय भोईर याला परतावं लागतं. मागच्या सामन्यात षटकार पाहिला होता विजय भोईरच्या बॅटमध्ये शेवटच्या चेंडूवर, या सामन्यात मात्र तेवढी खास कामगिरी करता आली नाहीये. परतावं लागते विजय भोईरला शून्यावर. धावसंख्या धावपळकर स्थिरावली 11. चेंडूंचा खेळ झालाय तो 4. चार चेंडू तब्बल 2 गडी बाद केले आणि फक्त एक धाव खर्च करतोय तो पुष्कर. कशा प्रकारची गोलंदाजी करतो पहा पुष्कर. फुलटा चेंडू, चेंडू हवेत आहे, गॅप शोधण्यात यशस्वी ठरलेत फलंदाज गणेश. संघर्ष माई चौकार गणेशच्या बॅट मधन. 4 धावेच्या सहाय्याने धावसंख्या वेगाने वाढेल ती 15. पाच चेंडू 15 धावा. पुष्करचा जर विचार केला तर 5 चेंडूत फक्त 5 धावा खर्च करतो पुष्कर. शेवटचा चेंडू मार्ग सर राईट अमोर द विकेट, सामोरे जाईल तो गणेश. सुनील उर्फ मामा. कोलवाट्यापर्यंत चेंडू, चेंडू फक्त फ्लिक करतायत स्क्वेअर लेगच्या दिशेने. थोडस फंबल झाले मात्र एक धाव. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 16. 2 षटकांचा खेळ संपतोय, पॉवर प्लेचे षटक संपलेत. फक्त 16 धावा दोन्ही गोलंदाजांनी खर्च केल्यात. पहिल्या षटकात जर विचार केला तर सतीश थोडेसे मागणे ठरले, 10 धावा खर्च केल्या, एकही विकेट प्राप्त झाला नाही. त्यानंतर आले मात्र पुष्कर, पहिल्या चेंडूवर सफलता मिळवून दिली. त्यानंतर फक्त 6 धावा खर्च करतोय आपल्या षटकात आणि 2 गडी सुद्धा बाद करतोय. चांगली कामगिरी पुष्करच्या मार्फत. आता मात्र तिसरे षटक कोणाला द्यायचं याची चर्चा चालू आहे. कॅप्टन कृष्णा, चला मीटिंग घ्यायची नाहीये, लवकरात लवकर खेळायचं, आपलाच आपलीच प्रतियोगिता आहे. मात्र तिसरे षटक पॉवर प्लेच बंधन संपलंय. खोलवाट्यापर्यंत चेंडू, चेंडू फ्लिक करतात पुन्हा एकदा लेग साइडला. पहिल्या चेंडूवर फक्त एक धाव. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर आपला दुसरा स्पेल घेऊन सतीश. सतीश उर्फ बबलू, बबलू या नावाने सुद्धा प्रसिद्ध आहेत सतीश. काव्या स्पोर्ट्स ज्यांचा शॉप आहे तेच सतीश. दुसरा चेंडू, ओरपे चेंडू होता, चेंडू हवे त्या क्षेत्ररक्षक जज करतोय, कोणताही क्षेत्ररक्षक पोहोचत नाहीये. लॉंग ऑफला चेंडू जोवर फील्ड केला जाईल तोवर 2 धावांचा अवधी होता आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज.
गुड रनिंग बिटवीन द विकेट्स, दोन धावांच्या सहाय्याने धाव संख्या जाऊन पोहोचली 29, दोन चेंडू 21 धावा, तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू, तिसरा चेंडू अद्याप बाकी, पुन्हा एकदा सतीश राणा बोर्ड विकेट, पंचांच्या निर्णयाची वाट पाहू, लेग बाईज, धन्यवाद पंच, अतिशय चांगली कामगिरी, अतिशय चांगली साथ लाभली दर्शन यांच्या मार्फत, पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकतो मुख्य पंच दर्शन, सातत्याने आयोजकांना मदत होत असते, चौथ चेंडू मार्गस्थ गोलंदाजी मार्गवर सतीश, सामोर जाईल तो गणेश, आता मात्र स्टेप आउट झाले, एज लागते, चेंडू मागे जातोय, राजा जाधव संघर्ष करतायत, तो एक धाव रोखू शकत नाहीये, एका धावेच्या सहाय्याने धाव संख्या जाऊन पोहोचली 21, दोन गडी बाद 21 धावा, चार चेंडूचं खेळ झालाय, अद्याप सतीशच्या षटकातील दोन चेंडू बाकी आहेत, पुन्हा एकदा सतीश गोलंदाजी मार्गवर, क्षेत्रक्षण बिकुरलेले, पाच क्षेत्रक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर, मात्र लो फुलटा चेंडू, चेंडूला फक्त दिशा देतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने, आउटफील्ड तिथे खूप स्लो आहे, जवळ जातील चेंडू, उचलतील फेक करतील, तर दोन धाव, धाव संख्या जाऊन पोहोचतीये 23, तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतील पुन्हा सतीश, सामोर जातील ते मामा, शेवटचा चेंडू, शॉर्ट चेंडू, एज लागती है, आणि फलंदाज बाद सतीशला मिळणारी पहिली सफलता, धावसंख्या धावफलकावर 23, तीन गडी बाद 23 धावसंख्या, तीन षटकाच्या समाप्तीनंतर अद्याप दोन षटकांचा खेळ बाकी आहे, सुधीर व्यापारी, सतत गोलंदाजीच्या मार्फत आपली चांगली कामगिरी करत असतात सुधीर व्यापारी, अगोदर फलंदाजी सुद्धा तेवढी चांगली करतात, पाहिले काही सामन्यात आपल्या संघाला चांगली कामगिरी करून दिली आहे, त्याच कामगिरीची अपेक्षा आहे सुधीर व्यापारी यांच्याकडनं, आलेल्या गोलंदाजाला सुवर्ण संधी, नितीन म्हात्रे आणि संदीप म्हात्रे यांच्याकडनं प्रत्येकी 1000 रुपये जर हॅट्रिक घेतली तर, नागेश पाटील आलेला गोलंदाज, नागेश पाटील ओव्हर हॅट्रिकला सुद्धा ही संधी आहे, ग्रामीणचा चिता, एकदम नागेश पाडील राईट आर्म वरती विकेट, पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू, निर्धाव चेंडू, सांगतो होती एस लक्ष कोणत्या प्रकारची चूक करत नाहीये, नितीन म्हात्रे मात्र गुडलेनचा चेंडू अपील करतात पंचाकडे, फलंदाज बाद, पंचांची वादावाद घालायचा नाहीये, पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे,
धाव संख्या धावपळका जाऊन पोहोचली होती 23। चार गडी बाद 23 धावा। नवीन फलंदाज मैदानात नागेश पाटील गोलंदाज मार्ग शॉर्ट पिच चेंडू आपल्या फॉलो थ्री मध्ये अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण अतिशय चांगली गोलंदाजी खूप कठीण असतं चेंडू टाकून चेंडू फील्ड करणं। नवीन फलंदाज येतोय स्ट्राइकवर कमलाकर तर नागेश पाटील यांना संधी आहे हॅट्रिक किंवा ओव्हर हॅट्रिक। नितीन म्हात्रे आणि सुधीर म्हात्रे यांच्याकडनं हजार हजार रुपये प्रत्येकी। संदीप म्हात्रे माफ करा आता मात्र चेंडू हवे त्या झेल होईल का सर पुष्कर होते तिथे मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू टू बाउन्स थ्री बाउन्स चेंडू फील्ड केला जातोय तर दोन धावा। नागेश पाटील चार चेंडू फेकले धावसंख्या जाऊन पोहोचली 25 गडी बाद झाले ते 4। नागेश पाटील चांगला सपोर्ट लागतो प्रेक्षकांचा व आयोजकांचा सुद्धा खोलवाट्यापर्यंत चेंडू चेंडू भिरकावून दिला आहे क्षेत्ररक्षक जज करतोय मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर आणि चेंडू वन बाउंड सीमा पार ओव्हर द लोप चार धावा। चार धावाच्या सहाय्याने धाव संख्या उंच झेप घेते धाव संख्या जाऊन पोहोचते 29। कमलाकरच्या बॅट मध्ये येणारा हा संघर्षमय चौकांची गरज आहे मोठ्या फटक्यांची तोच मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं होतं या अगोदरच्या तीन गोलंदाजांनी मात्र नागेश पाटीलवर तुटून पडतोय तो कमलाकर। पुन्हा एकदा नागेश षटकातील शेवटचा चेंडू कोलवाट्यापर्यंत चेंडू चेंडू हवे ते पुष्कर जज करतील मात्र पोचे पोचे पर्यंत पुन्हा एकदा वन बाउंस ओव्हर द रूप चेंडू सीमा पार चौकार। धावसंख्या जाऊन पोहोचली 33। अतिशय महागडा षटक हाकलत असताना नागेश पाटील सुरुवातीचे चार चेंडू अतिशय सुरेख फेकले त्यानंतर मात्र एक मिसफील्ड झाली आणि दुसऱ्या चेंडूवर सुद्धा चौकार पत्करावा लागलाय तो नागेश पाटील या गोलंदाजाला। मात्र शेवटचं षटक स्लॉग ओव्हरचं षटक ज्याला म्हटलं जात हानामारीचं षटक कॅप्टन कृष्णा कोणावर जबाबदारी दाखवते निश्चित उमेश संघाचा अष्टपैलू खेळाडू उमेश जाधव यांना सुद्धा संधी आहे जर हॅट्रिक घेतली तर नितीन म्हात्रे आणि संदीप म्हात्रे यांच्याकडनं हॅट्रिकला हजार रुपये। नितीन म्हात्रे आणि संदीप म्हात्रे यांच्याकडनं बक्षिसांचा वर्षाव केला जातोय उमेश जाधव साठी प्रत्येकी हजार रुपये हॅट्रिक साठी। पहिला चेंडू मोठा फटका खेळायचा होता चेंडू मागे जातो बॅट कट आहे बाई जे काय होतं पंचांच्या निर्णयाची वाट पाहू नक्कीच आम्ही बॅट कट आहे धन्यवाद पंच। पहिल्या चेंडूवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतो उमेश चांगला अष्टपैलू खेळाडू एक चांगली ऑलराउंडर ज्याची ख्याती आहे आउटफील्डवर नेहमीच क्षेत्ररक्षण करत असताना पाहतो उमेशला तोच उमेश राईट आमोर द विकेट शॉर्ट चेंडू अतिशय सुरेख चेंडू पंच डिस्कस करतील त्यानंतर निर्णय घेतील वेळ घ्यायचा पंच आपला धावसंख्या धावपळ करून 33
धन्यवाद पंच. तो वाईट चेंडू असणार आहे यापूर्वीचा. चल विकेट मिळणार आहे. अवांतर धावेत भर. धाव संख्या धावबलकर जाऊन पोहोचती आहे 35. एक चेंडू 35 धावा 5 गडी बाद. नवीन फलंदाज जातोय मैदानात शरद शेलार. नागेश पाटील यांनी जर झेल पकडला तर 500 रुपयाचं पारितोषिक नितीन म्हात्रे यांच्याकडनं. वारंवार नागेश पाटीलचे चाहते. फुल टॉस चेंडू, अतिशय वेगवान चेंडू होता, मात्र दिशा भरकटतायत आणि वाईट पंच आम्हाला खून करतायत. आणखी एक अवांतर धाव 36 धावा धाव फलकावर 36 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 5 विकेट. तिसरी अवांतर धाव या सामन्यातील. पुन्हा एकदा उमेश, वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न. लाईन बघावी लागेल. मात्र लाईन प्रॉपर आहे. वारंवार खोलवर टप्प्याची गोलंदाजी करतो उमेश. धावसंख्या धावबलकर लावली आहे 36. दोन चेंडू 36 धावा 5 गडी बाद. अशी अवस्था वाडेकर संघाची. मात्र शॉर्ट चेंडू उभी काम दिला आहे. क्षेत्राचा जज करतोय तर त्याच्या आवाक्याच्या बाहेर. पंच आम्हाला इशारा करतात 4 धावा. तिसऱ्या चेंडूवर प्रहार करते तो उमेशच्या. 4 धावा येतात. 4 धावाच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 40. फुल टॉस चेंडू, चेंडू हा येत आहे मात्र पॉइंटच्या डोक्यावर. आता मात्र 4 धावा तिथे. बघा सीमारेषेच्या बाहेर राहायचंय. सीमारेषेच्या बाहेर राहायचंय. बाहेर बसा, सीमारेषेच्या बाहेर बसा. आतमध्ये नका बसू प्लीज. कारण फिल्डर एवढी मेहनत करून तिथपर्यंत पोहोचला. तुमचा अडथळा त्याला निर्माण झाला आणि 4 धावा मात्र द्यायला लागला आम्हाला समोरच्या संघाला. धावसंख्या धावपलकर जाऊन पोहोचली 44. 4 चेंडू 44 धावा. चार चेंडू 44 धावा बाद. उमेश जाधव सीमारेषेच्या बाहेर बसायचं. दोन दोन चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडूचं खेळ झालंय. बघा लाईव्ह प्रक्षेपण होत आहे जीटीसीच्या माध्यमातून. तो वादावाद करू नका, वादावाद करू नका. आयोजक बघतील. मामा
बघा सीमारेषेच्या आत जो कोणी बसले असतील त्यांनी आपल्या खुर्च्या बाहेर घ्यायचे. पहा प्रेक्षक जेव्हा सामना एन्जॉय करत असत कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण झाला नाही पाहिजे आयोजकांना. तुमच्या मुले कोणत्याही प्रकारचा दबाव निर्माण करायचा नाहीये. पंच पाहतील, पंच परखतील आणि त्यानंतर जो काही डिसिजन असेल तो तुम्हाला मान्यच करावा लागेल. चार धावा, चार धावा. धन्यवाद पंच. तो चार चेंडू 44 धावा. बघा जे कोणी प्रेक्षक होते लक्षात घ्यायचं असं कधी बसू नये. तर तुमच्या मुले कुठेतरी खंत निर्माण झाली आहे कुठल्या तरी खिलाडीच्या मनात की निश्चितच दोन धावा कमी होत्या किंवा दोन धावा जास्त होत्या. स्ट्राइक एंड वर सुधीर व्यापारी अतिशय चांगली फलंदाजी करतोय. दोन चांगले फटके आपल्या बॅट मधून सुधीर व्यापारी दाखवतोय. तसेच गरज असताना फलंदाजी सुद्धा करतो हे फक्त म्हटलं होतं. सुधीर व्यापारी ते करून सुद्धा दाखवतोय. पुन्हा एकदा उमेश जाधव चेंडू आता मात्र हवेत आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेने पॉइंटच्या डोक्यावर चेंडू काढलाय. क्षेत्ररक्षक धावतोय वेगाने अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. तेवढी चांगली फेकी तर दोन धावा पूर्ण करतोय. शेवटचा चेंडू असेल पहिल्या सत्रातलं. पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू घेऊन येतील ते उमेश. सामर जाईल तो सुधीर. धाव संख्येचा विचार केला तर धाव संख्या 46 अतिशय चांगली धाव संख्या. धाव फलकावर एक फायरिंग स्कोर. कोवडापत्ता चेंडू स्टेप आउट झाले. चेंडू भिरकावून द्यायचा होता तर मात्र तू मय होती आहे. तर कोणत्या प्रकारची धाव नाहीये. विकेटला सुद्धा महत्व नाहीये कारण चेसिंग कंपल्सरी आहे. धाव संख्या धावपळकर जाऊन पोचली आहे 46 आणि 47 धावांचं आव्हान. एक फायटिंग स्कोर आहे या ग्राउंड वरती. 5 षटकांमध्ये 47 धावांचं आव्हान ठेवलंय ते नवापाडा संघासमोर. तर नवापाडा संघ कशा प्रकारे हा आव्हान स्वीकारेल या ऐकूयात आपले वरिष्ठ एक समालोचक पंडित दादा यांच्याकडून. धन्यवाद हेमंत कारेकर. तर आजच्या दिवसातील शेवटचा सामना आपण पाहतो. सेमी फायनलचा सामना, उपांत्य फेरीचा सामना दोन चांगल्या संघांमध्ये. एका बाजूला आपण पाहतो नवापाडा संघ, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो वाडेकर संघ. आचल 11 वाडेकर विपक्ष नवापाडा असा सामना रंगतोय. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना 5 षटकांमध्ये धावा कुठल्या आहेत त्या वाडेकर संघाने 46. संघ अडचणीत होता मात्र पुढच्या दोन षटकांमध्ये शेवटच्या दोन षटकांमध्ये चांगली फलंदाजी केली आणि इथं आपल्या संघाच्या डावाला आकार दिला वाडेकर संघाच्या फलंदाजांनी. आणि इथून मात्र
या शेवटच्या दुसऱ्या सत्रामध्ये नावपाडा संघाचे फलंदाज कसे फलंदाजी करतील आणि संघनायक विजय पाटील यांची रणनीती काय असेल, कारण इथून दोन्ही संघ जिंकण्याच्या इराद्याने जिंकण्याच्या इर्षेने खेळतील, कारण सामना हरले तर मात्र स्पर्धेतून बाहेर व्हावं लागेल, हा महत्वाचा सामना असेल दोन्ही संघांसाठी, आणि हा एक सामना जर जिंकला तुम्ही महत्वाचा तर अंतिम सामन्यामध्ये तुम्ही हरलात काय जिंकलात काय चषक तुम्हाला भेटेलच, रक्कम भेटेल, मात्र इथून अंतिम विजेता ज्या टायमाला आपण उल्लेख करतो अंतिम विजेताचा तो नक्कीच महत्वाचा असतो, अंतिम सामन्यामध्ये प्रथम पोहोचणं महत्वाचं असतं, त्यानंतर तुम्ही जिंकलात काय हरलात काय हरकत नाही आहे, मात्र अंतिम सामन्यामध्ये नेहमी चर्चा होत असते कोणते दोन संघ अंतिम सामन्यामध्ये खेळले होते मेगा फायनलमध्ये, तो उल्लेख नेहमीच आपण करत असतो सातत्यानं, आणि इथं पहिल्या सत्रामध्ये अडचणीत होता संघ वाडेकर तीन षटकांमध्ये, मात्र त्यानंतर दोन षटकांमध्ये बारा चेंडूंमध्ये आपण धावा कुठल्या त्या संघाच्या फलंदाजाने आणि आपल्या संघाच्या डावाला आकार देऊन पाच षटकांमध्ये 46 धावा कुठल्या 47 धावांचं लक्ष घेऊन ज्यावेळेस नावपाडा संघ मैदानात उतरेल त्यावेळेस मात्र वाडेकर संघ यांचे गोलंदाज कशी गोलंदाजी करतील आणि त्यांचे क्षेत्ररक्षक कसे क्षेत्ररक्षण करतील आणि संघनायक विजय पाटील आणि विजय भोईर हे दोन अनुभवी खेळाडू आपण काढतो खेळपट्टीवर, तुम्ही जर व्यूहरचना व्यवस्थित केली त्या व्यूहरचनेचा अंमल सातत्यानं तुम्ही करत राहिलात तर मात्र नक्कीच तुम्ही विजय प्राप्त करू शकता, कारण दोन्ही संघाच्या बाजूने अनुभवी खेळाडू आहेत, फलंदाज आहेत, गोलंदाज आहेत, मात्र प्रत्यक्ष सामन्यामध्ये तुम्ही कामगिरी कशी उंचावताय, दडपणाला किती जुगारताय, कशी मानसिकता तुमची असेल त्यावर तुमचा विजय अवलंबून असेल। आजच्या दिवसात जर आपण विचार केला तर आमचे दर्शन अडाळकर असतील, प्रतीक देशपांडे असतील, अतिशय चांगली पंचगिरी आपण त्यांच्या माध्यमातून पाहिली, त्यानंतर आमचे गणेश जोशी असतील, अनिकेत पांचाळ असतील, त्यांनी सुद्धा अतिशय चांगलं गुण लेखन केलं, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो आम्ही आमचे जीटीसीचे मेंबर्स, ग्लोबल टेनिस क्रिकेटचे मेंबर्स, आमचे श्याम म्हात्रे असतील, जयंत मोरे असतील, आशिष भोर असतील, सुनील शेळके असतील, यांचा आम्ही आभार व्यक्त करतो, अतिशय चांगलं प्रक्षेपण आपण जीटीसीच्या माध्यमातून आजच्या दिवसात पाहिलं, उद्या ते आम्हाला जॉईन असतील, आणि आम्ही आभार व्यक्त करतोय आमचे सहकारी समालोचक नवदीप समालोचक हेमंत कारेकर संदीप यांचा तर आदरणीय संदीप मात्रे यांच्याकडनं उमेश जाधवसाठी पारितोषिक असेल, सलग तीन चेंडूवर तीन षटकार ठोकले तर आज सर्वांसाठी सर्व फलंदाजांसाठी नावपाड्याच्या कोणताही फलंदाज तीन षटकार ठोको सलग त्यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक असेल। आजच्या दिवसात आभार व्यक्त करतो आमचे सहकारी समालोचक हेमंत कारेकर संदप, अतिशय चांगली साथ त्यांनी आम्हाला दिली त्याबद्दल त्यांचे आभार, आणि आभार व्यक्त करतो आयोजक कृष्णा केर, बाळा बोराडे, बबलू मात्रे, सुरेश चौधरी आणि दोन्ही संघांचे, तर गोलंदाजचा जे होता सुनील मामा स्ट्रायकरला आपण पाहतोय, संदीप नाव सेकंडला उमेश, पहिला चेंडू सुरेख फटका मात्र टायमिंग फसला, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे सुदाम भोईर यांच्या माध्यमातून, पॉवर प्लेचं षटक दोन्ही संघांसाठी फार महत्वाचं असेल, कारण हा अंतिम सामना आजच्या दिवसातील आपण पाहतो सेमी फायनलचा सामना, इथे मात्र गोलंदाज कशी गोलंदाजी करतील तर उमेश जाधव कशी फलंदाजी करतील हा षटक फार महत्वाचा असेल दोन्ही संघांसाठी, इथं मात्र तुमची मानसिकता कशी असेल ते पाहावं लागेल। इथं मात्र फटका चालला आणि मोठा धक्का बसलाय, मोठा मासा इथं गळाला सापडलाय, जाळ्यात सापडलाय, फलंदाज बाद होत आहेत, उमेश जाधव बॅक टू पॅव्हिलियन। तर कमलाकर यांनी अतिशय चांगला झेल घेतलाय, बघा सांघिक कामगिरी, ज्यावेळेस तुम्ही संघर्ष करता त्यावेळेस त्या संघर्षात तुम्ही काहीतरी शिकत असता, पहिल्या सत्रामध्ये तुम्ही काही चुका केल्या, तीन षटकांमध्ये संघ अडचणीत सापडला, धावा होत नव्हत्या, मात्र त्यानंतर आपण पाहिलं त्यांच्या दोन तीन फलंदाजांनी दोन षटकांमध्ये धावा कुठल्या भले मोठे फटके आले नाहीत मात्र त्यांनी धावपळ घालता ठेवला, मात्र त्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहतो रन व्यूहरचना आपण पाहतो, चर्चा केली विजय पाटील विजय भोईर यांनी की संघामध्ये पहिलं षटक कोण टाकणार, बदल केला सुनील मामाला आणला, आणि इथं सुनील मामाने पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या कशी गोलंदाजी करावी, मुख्य फलंदाजाला जो आधारस्तंभ होता त्याचा रस्ता दूर केला, जो धोका होता तो परतवलाय, मात्र अजूनही आनंद सारखे काही फलंदाज आहेत, आमचे इतर फलंदाज आहेत, आमचे हे असतील पुष्कर असतील, आमचे बबलू असतील, कृष्णा किर असतील, फलंदाजी मजबूत आहे, मात्र प्रत्यक्ष मैदानात तुम्ही
सध्याच्या सामन्यामध्ये कशी कामगिरी कराल यावर तुमचं या सामन्यातील या स्पर्धेतील भविष्य अवलंबून असेल. नवीन फलंदाज अनस टायगेनला इथं मात्र मोठा फटका, विजय भोईरचेंडोकाले फटका फसलाय आणि इथं दोन लागोपाठचे धक्के दिलेत ते गोलंदाज सुनील मामानं आणि हॅट्रिकचे होमबटर गोलंदाज सुनील मामा. पहिल्या दोन सामन्यांमध्ये ज्या फलंदाजाला चांगली फलंदाजी केली होती मुख्य फलंदाज संघाचा आधारस्तंभ उमेश जाधव लवकर परतले सलामीचे फलंदाज, त्यानंतर आनंद सारखा एक चांगला फलंदाज परतला आणि इथे मात्र संघ थोडासा अडचणीत जरूर सापडलाय. मात्र इथून नवीन फलंदाज आपण पाहतो खेळपट्टीवर, इथे येत आहेत ते संदीप. तर बघूया संदीप आणि दुसरे फलंदाज आपण पाहतो खेळपट्टीवर राजा. इथे मात्र बॅटपुटला कट करण्याचा प्रयत्न होता, गोलंदाजी चांगली होते, फटका जर व्यवस्थित बॅटवर आला असता, चेंडू बॅटवर आला असता तर नक्कीच 200 मधनं गॅप शोधली असती फलंदाजाला. मात्र इथं चांगली गोलंदाजी होते, कौतुक करावं लागेल गोलंदाज सुनील मामाचं. गोलंदाजी एंड चेंज करतो, राईट आर्म राऊंड द विकेट ने मारा करतो स्ट्रायकरला संदीप. इथं मात्र पुन्हा तोच फटका मारण्याचा प्रयत्न, दबाव कसा निर्माण करायचा, दबाव कसा वाढवायचा त्याचं उत्तम उदाहरण पावरप्लेच्या षटकामध्ये संगणकानं माझ्या आधी चेंडू का सोपवला त्याचं उत्तम उदाहरण दाखवून देत आहे गोलंदाज सुनील मामा. चांगली गोलंदाजी, योग्य दिशा आणि अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली जाते. मात्र इथं संघर्ष करताना दिसतो फलंदाज संदीप. इथं मात्र मोठा फटका, संघर्ष करत होता आणि इथं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतो असं वाटलं तर चौकार जाईल. बघूया चेंडू फेक, नक्कीच एक धाव इथं वाचवली क्षेत्ररक्षकांना. कौतुक करावं लागेल सतीशांचं, कारण सीमारेषेवर तुम्हाला संघना का तिथं तैनात करतात तर तुम्ही त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करत असता. तर पॉवर प्लेचं पहिलं षटक इथं संपतं, एकूण धावा आपण पाहतो धाव फलकावर 4. तर नक्कीच सुनील मामाने पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं. पहिल्या 5 चेंडूंमध्ये या गोलंदाजानं धावा खर्च केला होता फक्त 1 आणि त्यानंतर शेवटच्या चेंडूवर धावा आल्या त्या 3. एकूण धाव संख्या आपण पाहतोय पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलं, एकूण धावा आपण पाहतोय, धाव संख्या आपण पाहतोय तो नवापाडा संघाची 2-4. अडचणी सापडला नक्की नवापाडा संघ. मात्र इथून संदीप आणि राजा जाधव या दोन फलंदाजांना आपली कामगिरी उंचावावी लागेल. मात्र इथं दबाव पुन्हा एकदा निर्माण करेल का सुधीर व्यापारी, तर बघूया सुधीर व्यापारी हा गोलंदाज तर समोर फलंदाज संदीप. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो राजा जाधव, चेंडू शिल्लक असतील या षटकातील 6, एकूण चेंडू शिल्लक असतील 4 षटकांचे 24 आणि गरज असेल जिंकण्यासाठी ती 43 धावांची. इथं मात्र सन्मान दिलाय फलंदाज पाहतोय, जोरदार अपील केली जाते. मात्र इथं पंच दर्शन आढळकर यांनी लेगबाईचा इशारा केलाय. चला जास्त चर्चा करू नका, हरकत नाहीये, तुम्ही अपील करू शकता, दाद मागू शकता, पण पंच तटस्थ असतात. राजा जाधव यांनी एक षटकार ठोकला तर तुम्हाला 500 रुपयाचं पारितोषिक असेल संदीप मात्र यांच्याकडनं, तर प्रत्येक षटकाराला 500 रुपये.
तर बघूया राजा जाधव संधी साधतील का, पारितोषिक पटकावतील का। नक्कीच जी ताकद आपल्या शरीरात असेल त्या ताकदीचा वापर हा फलंदाज नक्कीच करेल। आणि तर फसवा चेंडू टाकलाय कारण गोलंदाज हुशार आहे, गेली कित्येक वर्ष वाडेकर संघाच्या मुख्य संघासाठी चांगलं योगदान दिलंय, दुसऱ्या बाजूला 40+ ग्रामीण संघासाठी चांगलं योगदान दिलंय। तो गोलंदाज सुधीर व्यापारी अचूकतेवर भर देतो, योग्य दिशेने अचूक टप्प्यावर मारा करतोय आणि राजा जाधवला मात्र इथे शांत ठेवण्याचं काम केलंय आणि गोलंदाज सुधीर व्यापारी यशस्वी ठरतायत। इथं संघर्ष करतो राजा जाधव फलंदाज, पुन्हा एकदा राटा मोर विकेट। इथं मात्र मोठा फटका, मात्र फटका फसला मिस्टामिंग शॉट, दुसऱ्या जायचा नक्कीच प्रयत्न असेल मात्र इथं संदीप चं कौतुक करावं लागेल, वेगानं आले आणि दुसरी धाव पूर्ण केली संदीप यांनी। धावा आपण पाहतो धाव फलकावर, एकूण धाव संख्या 7। ज्यावेळेस तुम्ही संघर्ष कराल आणि विजय प्राप्त कराल त्याचा आनंद खूप वेगळा असतो, मोठा आनंद असतो, मात्र सहजरित्या जो विजय प्राप्त असतो त्याचा आनंद तितकासा नसतो। मात्र संघर्ष करा, विजय प्राप्त करा आणि जल्लोष करू शकता तुम्ही इथं संघर्ष या सामन्यामध्ये या मैदानात। मात्र इथं दिसतोय तो या दोन संघांमध्ये दोन चांगले संघ, एका बाजूला लावपाडा संघ स्वतः आयोजक आहे, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आचलेले वाडेकर संघ, एका बाजूला संगणक आपण पाहतोय विजय पाटील, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय कृष्णादादा कीर। गोलंदाज सुधीर व्यापारी राईट आर्म ओव्हर द विकेट। इथे मात्र प्रत्येक निर्धाव चेंडू इथं धडपण वाढवतोय लवापाडा संघावर, त्याला कारण योग्य दिशेने अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली जाते ती आचल इलेवन वाडेकर संघाच्या या गोलंदाजांच्या माध्यमातून। दुसरं षटक हाताळतात गोलंदाज सुधीर व्यापारी, क्षेत्ररक्षणा आपण पाहू शकता 3 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर, 1 ऑफसाईडला 2 ऑनसाईडला। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत, इथे मात्र चांगला फटका, मात्र बघूया क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात, दुसरी धाव येते धाव फलकावर, मामा चेंडू उचलून फेकेपर्यंत। इथं मात्र आउटफील्ड थोडीशी खराब, दोन धावा येतात धाव फलकावर, एकूण धावा आपण पाहतोय धाव फलकावर 9, षटक समाप्त होतोय। दुसरं गोलंदाजी विश्लेषण जर पाहिलं, गोलंदाज सुधीर व्यापारी यानं धावा खर्च केला तर फक्त 5, दोन षटकांचा वाजवी खेळ इथं संपतोय, एकूण धावा आपण पाहतोय 9 आणि 47 धावांचं लक्ष असताना मात्र उर्वरित 3 षटकांमध्ये 18 चेंडूंमध्ये आता गरज असेल ती 38 धावांची। इथून मात्र तुम्हाला संघर्ष हा सातत्यानं प्रत्येक चेंडूवर मोठ्या फटक्यांवर निर्माण करावा लागेल, कारण जर जिंकलात तर तुम्ही अंतिम फेरीमध्ये दाखल व्हाल, मेगा फायनल मध्ये दाखल व्हाल, इथून हरलात तर तुमचा प्रवास संपेल। मात्र स्वतः आयोजक आहेत, चांगलं आयोजन केलंय, त्यांच्या संघाने 2 सामने जिंकले लवापाडा संघानं आणि तिसऱ्या सामन्यामध्ये उपांत्य फेरीत हा संघ खेळतोय, म्हणजे आजचा दिवस लवापाडा संघासाठी नक्कीच चांगला असेल। तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय वाडेकर संघ प्रत्येक सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली या संघानं, 2 सामन्यांमध्ये योगायोगानं 52 धावा कुठल्या, तिसऱ्या सामन्यामध्ये संघ अडचणीत होता मात्र त्यानंतर या संघाने उंच भरारी घेतली आहे। ते संघनायक विजय पाटीलच्या नेतृत्वाखाली, एका बाजूला आपण पाहतो विजय पाटील, एका बाजूला आपण पाहतोय विजय भोईर, दोन चांगले आधारस्तंभ, एका बाजूला आपण पाहतोय सुनील मामा, गणेश असतील, आमचे सुधीर व्यापारी असतील, सतीश असतील, प्रत्येकानं सुधाम मामा असतील, प्रत्येकानं चांगलं योगदान दिलंय आजच्या दिवसात। तर कौतुक असेल दोन्ही संघांचं, षटक मार्ग तिसरा संघनायक स्वतः येतात विजय भोईर, विजय पाटील, तर स्ट्रायकरला आपण पाहतो संदीप, यष्ट्यांच्या मागे आपण पाहतो सुनील मामा यांना। 18 चेंडू 38 धावांचं समीकरण असेल, बघूया इथं मात्र प्रत्येक षटकामध्ये प्रत्येक चेंडूवर तुम्हाला कामगिरी उंचवत जावं लागेल। स्वतः संघनायक विजय पाटील राईट आर्म राउंड द विकेट, स्ट्रायकरला संदीप, 18 चेंडू 38 धावांचं समीकरण, राईट आर्म राउंड द विकेट। बघा सूचना केल्या पंचांनी, काही नियम असतात ते सूचना केल्यानंतर ते नियमांचं तुम्ही पालन करा, उल्लंघन केलं तर तुम्हाला दंडित केलं जाईल। तर अनुभव आहेत विजय पाटील, त्यांनी ऐकलंय पंचांनी सूचना काय केली आहे, जर तुम्ही चुकी केली तर मात्र तुम्हाला शिक्षाही भोगावीच लागेल। फल
फलंदाज सज्ज होता संदीप स्ट्राइकेंड ला गोलंदाज सज्ज होता विजय पाटील राइट आर्म राउंड विकेट। हा चेंडू चांगल्या रीतीने टाकलेला मात्र ऑस्ट्रेलियाचा स्वतः सुनील मामा जातात इथं कौतुक करावं लागेल बघा सीमारेषेवरनं सुदाम मामा जातायत बॅकअप करायला तर सांघिक कामगिरी नक्की ज्यावेळेस तुम्ही विजयाच्या समीप येता त्यावेळेस बेसावत व्हायचं नसतं अडचणीत होता संघ वाडेकर अचलिलेवन मात्र इथनं त्या संघाने उंच भरारी घेतली मात्र संघर्ष अजूनही संपलेला नाहीये संघर्ष अजूनही मैदानात सुरू भीती अजूनही संपलेली नाहीये मात्र आजच्या दिवसातनं या दोन संघांमधनं कोणता संघ अंतिम फेरीत दाखल होईल गती परिवर्तन फटका फसलाय इथं मात्र चुकीचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय कारण अंदाज बांधला होता विजय भोईर यांनी हरकत नाहीये त्यांना असं वाटलं होतं की चेंडू माझ्या हाती येईल त्यांनी प्रयत्न केला नाही झेल घेण्यासाठी मात्र इथं चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार चौकार जर त्यांनी अगोदर अंदाज घेतला असता तर झेल नक्कीच झाला असता कारण एक स्वतः चांगले क्षेत्ररक्षक आहेत सीमारेषेवर आपण गेली कित्येक वर्ष त्यांना पाहिलंय चांगलं क्षेत्ररक्षण करताना मात्र इथं थोड्याशा चुका होतात चुकांचं रूपांतर चार धावात होत आहे आणि राजा जाधव इथं बॅटचा फेस खोलतोय तर एकूण धावा आपण पाहतो दहा फलकावर 14 विजय पाटील राइट आर्म राउंड विकेट इथं मात्र चेंडू खाली राहतोय निर्धाव चेंडूची समाप्ती होते कमबॅक चांगल्या रीतीने केलंय मागचा चेंडू त्यांनी चांगल्या रीतीने हाताळला होता मात्र थोडीशी मिसफील्ड झाली काही चुका झाल्या मात्र हरकत नाहीये तिथनं कमबॅक करतात विजय पाटील इथं संघर्ष करतात राजा जाधव इथं मात्र चांगला फटका बघूया सीमारेषेवर सुधीर व्यापारी क्षेत्ररक्षण करतात चांगलं क्षेत्ररक्षण दुसरा धावायचा प्रयत्न होतोय आणि इथं फलंदाज बाद होईल का मात्र चेंडू फेक चांगली केली होती क्षेत्ररक्षकानं सुधीर व्यापारी यांनी आणि गोलंदाज विजय पाटील यांनी सुद्धा डायरेक्ट हिट केला होता मात्र फलंदाज तिथं आपण पाहतो संदीप सुरक्षित पोहोचले एकूण धावा आपण पाहतो दहा फलकावर 16 धावा दोन फलंदाजांमध्ये चर्चा आपण पाहतो खेळपट्टीवर आजा जाधव आणि संदीप यांच्या माध्यम चर्चा ही व्हायलाच हवी कारण चर्चा केला चर्चा जर तुम्ही केली तर मार्ग निघेल कारण चर्चा केल्यानंतर तुम्हाला तिथून आपला प्रवास कसा करायचा अडचणीतनं ते समजत असते मात्र ते अडचणीत तर तुम्ही स्वतःला कसा सावराल कसा मार्ग काढाल ते पाहावं लागेल गोलंदाज सज्ज होतात पुन्हा एकदा राइट आर्म राउंड विकेट इथे मात्र फटका फसलाय बघूया झेल होईल का आणि चांगला प्रयत्न केला होता बघा त्यांनी डाय सुद्धा जम्प सुद्धा चांगली मारली होती प्रयत्न चांगला नक्की टाळा होता त्यांच्यासाठी चिंतामण भोईर यांच्या माध्यमातून चांगला प्रयत्न झेल सुटला एक धावाली धाव फलकावर एकूण धावा आपण पाहतो धाव फलकावर 17 या षटकातील अजून एक चेंडू शिल्लक असेल प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज मात्र प्रयत्नाला यश लाभत नाहीये त्याला कारण गोलंदाजी चांगली होते वाडेकर संघाची फल क्षेत्ररक्षण चांगलं होत वेस्टर्नच्या मागे आपण पाहू शकतो सुनील मामा यांना गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत इथं मात्र फटका चांगला ऑफ साइड ला कट करण्याचा प्रयत्न केला होता पंच दर्शन अडाळकर यांनी व्हाईटचा इशारा केलाय पंचांनी पाहिलंय ऑफ साइडच्या खूपच बाहेर उजव्या एष्टा सोडून हा चेंडू खूपच बाहेर जातोय आणि पंचांनी इशारा केला व्हाईटचा धाव संख्या आपण पाहतोय 18 इथं मात्र ऑन साइड ला खेळतात मात्र इथं धावा ठराविक ठिकाणी घोषित आहेत ठराविक ठिकाणी चेंडू बाहेर आल्यानंतर तुम्हाला धावायचं आहे तर इथं षटक समाप्त होतंय ते तिसरा एकूण धावा आपण पाहतो दहा फलकावर 19 पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 4 दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 5 एकूण धावा आल्या 2 षटकामध्ये 9 आणि या षटकाचा जरी विचार केला तर विजय पाटील या संघाने षटक हाताळत धावा दिल्यात त्या 10 एक गडी बाद केला चांगली गोलंदाजी आता शेवटचे दोन षटक शिल्लक असतील तर 12 चेंडूंमध्ये 12 चेंडूंमध्ये गरज असेल जिंकण्यासाठी सध्या धावा आपण पाहतोय 19 आणि गरज असेल ती 28 धावांची 14 सरासरीने धावा होतील का होतील नक्कीच होतील मात्र तुम्हाला प्रयत्न करावे लागतील प्रयत्न ती परमेश्वर प्रयत्न केला तर जिंकाल मात्र जर तुम्ही प्रयत्न न करता खेळाल तर मात्र हराल नक्कीच या स्पर्धेतून बाहेर व्हाल कारण दोन्ही संघांसाठी महत्वाचा सामना या गोलंदाजांना
सुधीर ने दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या, त्याच गोलंदाजावर पुन्हा एकदा संघनायक विजय पाटील यांनी विश्वास दाखवलाय. मोठ्या फटक्यांची नितांत गरज असेल ती नवापाडा संघाला, आणि ते काम इथं संदीप आणि राजा जाधव या फलंदाजांना करावं लागेल. सुधीर व्यापारी सज्ज होत आहेत, सांघिक चौथ्याने वैयक्तिक दुसरे चढे घेऊन येत आहेत. 12 चेंडू शिल्लक असतील, गरज असेल ती 28 धावांची 14 सरसरीने धावा कुटाव्या लागतील. राईट आर्म ओव्हर विकेट आणि हा चेंडू फसवा चेंडू वेगळाच बदल केला गोलंदाजांना. अनुभव काय असतो तो दाखवून दिलाय खेळपट्टीवर, कारण पहिल्या सामन्यापासून या गोलंदाजाने हरलंय. कोणत्या दिशेला कोणत्या जागेवर कोणत्या पद्धतीने चेंडू टाकायचा आहे ते अतिशय चांगल्या रीतीने हा गोलंदाज जाणतो. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय, 11 चेंडू 28 धावांचं समीकरण. इथं मात्र ऑफ साइडला चांगला फटका बघूया, चांगला प्रयत्न केला होता सुदाम मामा यांनी, दुसरा धावचा प्रयत्न केला जातोय, तिसरी धाव होईल का, क्षेत्रक्षक चेंडू फेकेपर्यंत. इथं मात्र फलंदाज संधी पोहोचतात, 3 धावा पूर्ण होत आहेत. तिथे खेळपट्टीवर आपण पाहतोय चांगला संवाद, खेळपट्टीवर चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. ती संदीप आणि या दोन फलंदाजांमध्ये आपण पाहतोय रनअप आहेत त्यांना उमेश जाधव. तर आपण धावा एकूण पाहतो, धाव फलकावर 22. प्रत्येक धाव तुमच्यासाठी महत्वाची असेल, चौकार येत नाहीये हरकत नाहीये, षटकार येत नाही हरकत नाहीये, मात्र धाव फलक जर हलता ठेवाल, एखादा मोठा फटका जर मध्ये माराल तुम्ही, तर तुम्ही सामन्यामध्ये नक्कीच कमबॅक करू शकता. मात्र सुधीर अतिशय हुशार गोलंदाज आहे, संधी सहजासहजी हा गोलंदाज देणार नाहीये. इथे मात्र ऑन साइडला खेळत आहेत बघूया, गणेश चांगलं क्षेत्ररक्षण करतात, मात्र या चुका तुम्हाला मागात पडू शकतात, सांभाळायचं स्वतःला. 23 धावा आपण पाहतो धाव फलकावर, आणि इथं मात्र गरज असेल तर बघा तुम्हाला पाणी आहे मागे. सुधीर राईट आर्म ओव्हर द विकेट, इथे मात्र ऑन साइड ला खेळत आहेत गणेश, वेगाने गेलेत, मात्र इथं प्रयत्न सोडून दिला फलंदाज संदीप यांनी. प्रयत्न करायला हवेत, जिंकला तुम्ही अंतिम फेरीत पोहोचाल, मात्र इथं तुम्ही हार जर स्वीकारली, खांदे टाकून जर तुम्ही दिले तर पराभव तुमच्या दारामध्ये उभा टाकलेला असेल. तर बघूया या षटकातील चेंडू शिल्लक असतील अजूनही 2, एकूण 8 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि धावांची गरज असेल ती 23. इथं मात्र ऑन साइडला खेळतायत बघूया, सीमारेश्वर सतीश येत आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण, आणि इथं मात्र धोका संभवतोय आणि फलंदाज राजा जाधवचा खेळचा अंत, फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद. सात चेंडूने 22 धावांचं समीकरण. पहिल्या सत्रामध्ये 3 षटकांमध्ये संघ अडचणीत होता, अचल इलेव्हन वाडेकर संघ, मात्र तिथून त्यांच्या फलंदाजांनी संघर्ष केला आणि 5 षटकांमध्ये धावा आपण पाहिल्या होत्या, धाव फलकावर 46. आणि तिथून पहिल्या सत्रामध्ये ज्या चुका केल्या फलंदाजी करत असताना, चुकापासून बोध घेतला त्यांच्या गोलंदाजांनी, पहिल्या षटकापासून तिकड मारा केला, काही गडी बाद केले सातत्याने, अचूक टप्प्यावर योग्य दिशेवर गोलंदाजी केली, आणि इथे नेतृत्व आपण पाहतोय ते विजय पाटील यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या रीतीने नेतृत्व करतायत. मात्र अजूनही शिल्लक असतील चेंडू या षटकातील 1, एकूण चेंडू शिल्लक असतील 7 आणि गरज असेल ती 22 धावांची. या षटकातील 1 चेंडू शिल्लक असेल, एकूण चेंडू शिल्लक असतील 7 धावांची गरज असेल 22. स्ट्राइक एंडला आपण पाहतोय संदीप, 3 षटकारांसाठी सलग 2000 रुपये, ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, जोरदार अपील, फलंदाज पायचीच्या स्वरूपात बाद, LBW.
40 प्लस नवापाडा चषक 2019 आज स्पर्धेचा पहिला दिवस हे आयोजन आपण पाहतोय. 40 प्लस नवापाडा क्रिकेट संघ आणि नवापाडाचा मुख्य संघ जो संघ रेग्युलर खेळत असतो त्या दोन संघांच्या माध्यमातून एका चांगल्या स्पर्धेचं आपण आयोजन पाहतोय. अतिशय चांगलं आयोजन आपण पाहतो. आमचे कृष्णागिरी असतील, बाळा बोराडे असतील, बबलू मात्रे असतील, सुरेश चौधरी असतील, अजय सावंत असतील आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे नक्कीच मी आभार व्यक्त करतो. एक चांगलं आयोजन आपण पाहतोय. तर उद्याच्या दिवसात खुल्या गटात ना 8 संघ खेळतील आणि कोणता संघ उद्याच्या दिवसात ना अंतिम फेरीत पोहोचेल आणि आजच्या दिवसात ना आता आपण पाहतो सामन्यामध्ये वर्चस्व तर निर्माण केलं आचलेलं वाडेकर संघानं. मात्र 6 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि गरज असेल ती 22 धावांची. गोलंदाज सज्ज होतात कमलाकर भोई सज्ज होतात राईट आर्म राउंड द विकेट 52 चाल्यांकडनं. हा पहिला चेंडू इथे मात्र चांगला मारा केला जातो. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय आणि धावांचं आणि चेंडूचं अंतर कमी होत चाललंय आणि इथे मात्र हरकत नाहीये. चेंडू निर्धाव गेला मात्र प्रयत्न करा. चेंडू सामना शेवटच्या चेंडू पर्यंत तरी जायला हवा, लढत द्यायला हवी नवापाडा संघानं. इथे मात्र ऑन साइड ला खेळताय. दुसरा जायचा प्रयत्न होईल का? स्वतः यष्टी रक्षक विजय पाटील जाताय. दुसरा जायचा प्रयत्न, धोका संभवलाय आणि इथे मात्र पुष्करच्या खेळीचा अंत होतो धावचितच्या स्वरूपात. पुष्कर बॅक टू पॅव्हिलियन. तर बघा अजित यांना सूचना केल्या जात आहेत तुम्ही जायचं फलंदाजीला. बघा कृष्णा दादाचा संघ मात्र लीडिंग त्यांचे समर्थक नक्कीच आनंद घेत आहेत. इतना व्यासपीठावरनं लीडिंग करतात नक्कीच आपल्या संघाचा अभिमान असतो प्रत्येकाला. त्यांना माहित आहे सामन्याची स्थिती काय आहे, हरकत नाहीये. मात्र बघा अजित मात्र यांच्यासाठी एक षटकार ठोकला तर 2000 रुपये संदीप मात्र यांच्याकडनं. बघा अजित संधी असेल 2000 रुपयाचं पारितोषिक. तुमचा संघ अडचणीत सापडलाय मात्र तुम्ही आयोजन चांगलं केलंय, 2 सामने जिंकले, उपांत्य फेरीत दाखल झाला तर तुमच्या जे कष्टाचं चीज होतं ते नक्कीच आजच्या दिवसात झालंय. तर आयोजकाला धन्यवाद देतो, नवापाडा संघाला धन्यवाद देतो. चेंडू शिल्लक असतील 5 आणि गरज असेल 4, गरज असेल ती जिंकण्यासाठी 21 धावांच्या. ऑन साइड ला खेळता चांगला फटका. सीमारेषेवर क्षेत्ररक्षक आपण पाहतोय कैलास, चांगले क्षेत्ररक्षण, चेंडू फेक चांगल्या रीतीने केले जाते. 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल, गरज असेल ती 20 धावांची. इथे जर चुका केल्या गोलंदाजांना आणि मोठे फटके आले तरच हा आचल इलेव्हन संघ हा सामना गमावू शकतो. मात्र इथं सामन्यावर पकड घट्ट केली, कौतुक होत होत. मात्र इथं गोलंदाज चुका करतात, व्हाईट चेष्टा केल्या पंचांनी अवंतर धाव संघाने.